उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बास्केटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताहांतर्गत जिल्हास्तरीय 14 आणि 17 वर्षाखालील आंतरशालीय मुला मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि विद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला. स्पर्धा 2 दिवस सलग सुरू होत्या. अतिशय उत्साही वातावरणात या स्पर्धा पार पडल्या. याचं पारितोषिक वितरण समारंभ पुंजाल क्रीडांगणावरील SSI बास्केटबॉल मैदानावर आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, अहमद महसूलदार, रमीज कारभारी, वैभव गंगणे, सोमनाथ शिंदे, सरफराज बागवान आदींच्या उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या मुले आणि मुलींच्या संघाला बक्षिसं देण्यात आली. यामध्ये 17 वर्षाखालील मुलींचा विजेता संघ सेलिब्रेशन स्पोर्ट्स अकॅडमी ठरला, तर उपविजेतेपद पद्मानगर अकॅडमीला मिळालं. 14 वर्षाखालील मुलींचा विजेता संघ IMS उपविजेतेपद संघ सुयश गुरुकुल ठरला, तर 14 वर्षाखालील मुलांचा विजेता संघ KLE तर उपविजेता संघ IMS ठरला. 17 वर्षाखालील मुलांचा सोशल इंग्लिश स्कूल हा विजेता संघ ठरला, तर KLE हा उपविजेता संघ ठरला.